हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। सार्वजनिक कार्यक्रमातही पवार कुटुंबातील वाद उघड, नमो महारोजगार मेळाव्यात सुप्रिया सुळेंनी अजित पवारांशी बोलणं टाळलं, तर सुप्रिया सुळेंकडून फक्त मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांचं स्वागत। बारामतीमधील नमो महारोजगार मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांचा संवाद, मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर। बारामतीला नंबर वन तालुका करणार, अजित पवारांचं बारामतीकरांना आश्वासन, तर बारामती पहिल्यापासूनच नंबर वन, सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर। बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयामध्ये संस्थेची बैठक, शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार बैठकीला उपस्थित। विधानसभेबाबत स्पष्टता येत नाही तोपर्यंत महायुतीच्या बारामतीच्या उमेदवारासाठी काम करणार नाही, शिंदे गटाच्या विजय शिवतारे यांचं सूचक वक्तव्य। खासदार अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार तुळापूरमधील चालू शासकीय कार्यक्रमातून निघून गेले, तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या परवानगीने कार्यक्रमातून निघालो, अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वढू बुद्रुकमध्ये विकास कामांचं भूमिपूजन। सर्व पक्षाला संपवून भाजपला जिवंत राहायचंय का, रामदास कदम यांचा सवाल। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून रामदास कदम यांचा भाजपला सवाल। महायुतीमधल्या संघर्षाची ही सुरुवात, निवडणूक जवळ आली की खरा पिक्चर दिसेल, रामदास कदमांच्या वक्तव्यावरून थोरातांची महायुतीवर टीका। महायुतीमधील प्रत्येक पक्ष आपापल्या चिन्हावर लढणार, टीव्ही नाईनच्या लोकसभा महासंग्राम कार्यक्रमात फडणवीसांची प्रतिक्रिया, तर शिंदे गटाचे 50% खासदार कमळ चिन्हावर लढणार, राऊतांचा दावा। विषय मिळाला नाही की पवार जातीचे आरोप लावतात, फडणवीसांची टीका, तर पवारांनी जातीचे आरोप केल्याचं कधी दिसलं नाही, महाराष्ट्रामध्ये जाती धर्माचं राजकारण करू नये, बाळासाहेब थोरात यांचं प्रत्युत्तर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।